पुणे जिल्ह्याच्या शिरूर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी महावितरणच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या केबिनची तोडफोड केली आहे. लॉकडाऊन काळात नागरिकांना भरमसाठ लाईट बिल आल्याने ही लाईट बिलं कमी करण्यासाठी महावितरण कार्यालयात नागरिक हेलपाटे मारत असून कार्यालयाबाहेर गर्दी करतात. कार्यालयात अधिकारीच उपलब्ध नसल्याने संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी शिरूर शहरातील महावितरण कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या ऑफिसमधील टेबल, खुर्ची, काचा यांची आज दुपारी तोडफोड केली आहे. आधीच लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य माणसांच्या हाताला रोजगार नाही, नागरिकांकडे पैसे नाहीत, असं असतानाही महावितरणाकडून नागरिकांना भरमसाठ लाईट बिलं देण्यात आली असून ही वाढीव लाईट बिलं माफ करावीत अशी मागणी मनसे आंदोलक व कार्यकर्त्यांनी केली आहे. आधीच कोरोनाने लोकांचं जीणं मुश्किल केलेलं आहे. मार्च महिन्यापासून लोकांना हाताला काम नाही, उद्योगधंदे नाही, लोकांना दोन टायमाचे खाण्याचे लोकांचे वांदे आहेत आणि अशा परिस्थितीत महावितरण धनकेवर धनके देत आहे. तीन तीन महिन्याचं वाढीव बिल अचानक देत आहे आणि अशा परिस्थितीत महावितरणच्या बाहेर जेव्हा आम्ही जाब विचारायला जातो त्यावेळी तिथं शेकडो लोकांची गर्दी असते आणि ते तिथं जाब विचारायला जेव्हा गेलो ते तिथं अधिकारी नसतो आणि म्हणून आम्ही अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी गेला असता अधिकारी नव्हते, 100-100 लोक बाहेर उभे होते आणि म्हणून आम्ही संतप्त होऊन आज महावितरणच्या कार्यालयाचं तोडफोड केलेली आहे. मला माहिती आहे की राज्य सरकार या वाढीव लाईट बिलाच्या प्रसंगी प्रश्नी काही गंभीर नाहीये आणि म्हणून मी आज माझे सहकारी अविनाश घोगले, रवींद्र गुळादे आणि आम्ही सगळ्यांनी जाऊन त्या MSEB च्या ऑफिसची तोडफोड केलेली आहे आणि जोपर्यंत ह्या लाईट बिला संदर्भात सरकार काही योग्य ती काही दखल घेत नाही तोपर्यंत आमचा अलर्ट चालू राहील. परंतु लोकांचं वीज बिल माफ झालं पाहिजे ही आमची प्रामाणिक भावना आहे. प्रतिनिधी विनायक साबळे, महाराष्ट्र न्यूज, पुणे. व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा महाराष्ट्र न्यूज.